बाबांच्या मुलग्या आता गणपती बाबांच्या हाती पुढे गेलेले आपल्याला मोर्चाची लांबी आणि भरपूर मोठी आहे. हे कट्टा जरूर जाऊ नये. शिंदू जावं, लांडगे जावं. लाल मध्ये थांबलेले ते संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चात अनेक महिला सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहे. ताई, तुमच्या या मोर्चात तुम्ही सहभागी झालेल्या तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? लव जिहाद विरुद्ध कायदा करणे, नंतर संभाजी महाराजांचा बलिदान दिवस जो आहे फाल्गुन अमावस्या तो धर्मवीर दिवस म्हणून साजरा करणे, तेव्हा गोहत्याबंदी हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी सकल हिंदू समाज आज शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये आणि लाल महाराजा परिसरामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित आहे. आमची एकच मागणी आहे, जो हिंद हित की बात करेगा वी देश पे राज करेगा. ही मागणी नेमकी तुमची कोणाकडे आहे? सकल हिंदू समाजाकडे मागणी आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे आणि समाजातल्या प्रत्येक हिंदू बांधवांकडे आमची ही मागणी आहे. देशामध्ये खरंच आता गोहत्या बंदी कायदा असून सुद्धा गोहत्या होते असं वाटतंय का? हो, परिवर्तन होत आहे नक्की आहे, पण जनजागृतीची आवश्यकता आहे. त्याचसाठी ही नारी शक्ती आज रस्त्यावरती आहे. जितक्या संख्येने तुम्हाला पुरुष दिसत आहेत त्याच्या दुप्पट संख्येने नारी संख्या आहे. मोदीजींकडे काय मागणी आहे? आपले मोदीजींकडे काय मागणी? मोदीजींचं जे कार्य आहे जे ते करतायत तेच त्यांनी सुरू ठेवावं. मोदीजींना सकल हिंदू समाजाचा संपूर्ण पाठिंबा आज या ठिकाणी या मागण्या मान्य करणार असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100%. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे. तुम्हाला सकल हिंदू समाजा रस्त्यावर दिसते आणि त्यामध्ये नारी शक्ती आग्रहाने पुढे दिसते. जय श्रीराम. देसाई कॉलेज जवळ बघितलं की वारकरी समाजाला सगळं नाव आहे. महिलांच्या भावना तीव्र आहे. मागण्या पूर्ण आणि स्टेट गव्हर्नमेंट कर केली आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा लेट्स अप मराठी.